संपूर्ण जग कोरोना या विषाणूच्या संसर्गाने ग्रासले आहे. सर्वत्र या संसर्गापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहे. विविध पद्धतीने जनजागृती केली जात आहे. अशी एक जनजागृती आणि उपाययोजना म्हणून सध्याच्या परिस्थितीत सोनेवाडी येथील सौरभ गुळसर या युवा कवीने कविता केली आहे. चला तर ऐकूया. नमस्कार, मी सौरभ गुळसर आपणासमोर एक कविता सादर करत आहे. कवितेचं नाव आहे संकल्प घरात बसण्याचा. घरात बसून खेळू जुने खेळ, घरात बसून खेळू जुने खेळ, खेळता खेळता जमेल आपला घरच्यांशी मेळ, खेळता खेळता जमेल आपला घरच्यांशी मेळ. गावात न हिंडता करू कोरोना विषाणूचा खात्मा, गावात न हिंडता करू कोरोना विषाणूचा खात्मा, घरात बसून आपण वाचवू आपला आत्मा, घरात बसून आपण वाचवू आपला आत्मा. घरात बसून देव कोरोना विषाणूला लढा, घरात बसून देव कोरोना विषाणूला लढा, यामुळे दूर होईल या विषाणूची पीडा, यामुळे दूर होईल या विषाणूची पीडा. जर पाळले नियम तर होईल थोडा त्रास, जर पाळले नियम तर होईल थोडा त्रास. घरात बसून आपण करू कोरोना विषाणूचा रास, घरात बसून आपण करू कोरोना विषाणूचा रास. नको जाऊस घराबाहेर येईल सुख तुझ्या दारी, नको जाऊस घराबाहेर येईल सुख तुझ्या दारी. जर गेलास दाराबाहेर तर दुःख येईल तुझ्या घरी, जर गेलास दाराबाहेर तर दुःख येईल तुझ्या घरी. कशाला जातोस बाहेर तू घेऊन मुठीत जीव, कशाला जातोस बाहेर तू घेऊन मुठीत जीव. नको ओलांडू तुझ्या घरादाराची शिव, नको ओलांडू तुझ्या घरादाराची शिव. सर्व जगाने टेकवला कोरोना पुढे माथा, सर्व जगाने टेकवला कोरोना पुढे माथा, आपण घरात बसून वाचू ग्रंथ आणि गाथा, आपण घरात बसून वाचू ग्रंथ आणि गाथा. घरात बसून पाळू हे सरकारचे नियम, घरात बसून पाळू हे सरकारचे नियम. गावात न हिंडता सुखी राहाल तुम्ही कायम, गावात न हिंडता सुखी राहाल. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेग वर्तमानाचा.